नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी सागर मदने आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. मागच्या बऱ्याच दिवसामध्ये आपण महाराष्ट्रातले बरेच किल्ले पाहिले आणि त्यासोबतच असंख्य मंदिरं पाहिली, म्हणजे 500 वर्षापूर्वीची किंवा 1200 वर्षापूर्वीची बरीच मंदिरं मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती दाखवलेली आहेत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये देखील मी असंच एक मंदिर तुम्हाला दाखवणार आहे जे यादव कालखंडामध्ये म्हणजे 13व्या शतकामध्ये बांधण्यात आलं होतं. फार सुंदर असं मंदिर आहे. पुणे जिल्ह्यामध्ये नारायणपूर नावाचं गाव आहे. पुरंदर किल्ला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याच किल्ल्याच्या शेजारी किंवा पायथ्याशी नारायणपूर नावाचं गाव आहे आणि त्याच गावामध्ये असलेलं यादव कालखंडातलं प्राचीन हेमाडपंथी मंदिर जे की फार प्रसिद्ध आहे पण अजूनही बऱ्याच लोकांना माहीत नाहीये, तेच मंदिर दाखवण्यासाठी मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. आता मी घरी आहे आणि थोड्याच वेळात मी तयार होऊन निघतोय. तर चला, आता मी लगेच तयार होतो आणि आपण जाऊयात नारायणपूर गावात असलेलं यादव कालखंडातलं प्राचीन हेमाडपंथी मंदिर पाहण्यासाठी. पुणे जिल्ह्यातील सासवड पासून 10 किलोमीटर अंतरावरती नारायणपूर गाव आहे. पुरंदर किल्ल्याच्या कुशीमध्ये वसलेलं नारायणपूर हे प्राचीन गाव अनेक गोष्टींमुळे इतिहासात प्रसिद्ध आहे. मंदिराच्या चारही बाजूंना दगडी तटबंदी आहे. शेजारी असणारे श्रीदत्त मंदिर, बाजूला असणारा पुरंदर किल्ला आणि निसर्गाने मुक्तपणे केलेली सौंदर्याचे उधळण यामुळे हा परिसर खरोखर पाहण्यासारखा आहे. आता मी आहे पुरंदर तालुक्यातील सासवड शहरापासून जवळ असणाऱ्या नारायणपूर या गावामध्ये. खरतर गुरुदत्तांचं महाराष्ट्रातलं एक प्रसिद्ध मंदिर नारायणपूर गावामध्ये आहे, पण आणखी एक मंदिर असं आहे जे नारायणपूरमध्ये आल्यानंतर तुम्ही पाहिलंच हवं. ते म्हणजे आता माझ्या पाठीमागे जे मंदिर तुम्हाला दिसत आहे, भगवान शंकरांचं अतिशय प्राचीन असं हे मंदिर आहे. खरंतर 12व्या आणि 13व्या शतकामध्ये महाराष्ट्रात यादव कालखंडामध्ये बरीच हेमाडपंथी मंदिरं बांधण्यात आली आणि त्याच कालखंडामध्ये बांधण्यात आलेलं हे भगवान शंकरांचं अतिप्राचीन असं मंदिर आहे. नारायणेश्वर या नावानं हे मंदिर ओळखलं जातं आणि अतिशय प्राचीन असं मंदिर आहे. महाराष्ट्रात आजपर्यंत बरीच हेमाडपंथी मंदिरं आपण पाहिली. त्या मंदिराची ज्याप्रमाणे रचना असते किंवा बांधकाम असतं, कोरीव काम असतं, अगदी त्याच धाटणीचं आणि अद्भुत अशा पद्धतीचं बांधकाम आपल्याला या मंदिराचं पाहायला मिळतं. मंदिरामध्ये प्रवेश करताना आपल्याला समोरच्या बाजूला काही बांधकामाचं अवशेष पाहायला मिळतं. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता काही दगडी शिळा आहेत आणि यावरून एक गोष्ट लक्षात येते की कदाचित पूर्वीच्या काळी मुख्य मंदिराच्या समोरच्या बाजूला देखील एक छोटासा दगडी मंडप असेल आणि त्यामुळेच कदाचित या दगडी शिळा आपल्याला इथे पाहायला मिळतात. आणि मंदिरामध्ये प्रवेश करताना इथे एक दगडाची नंदीची मूर्ती देखील आपल्याला पाहायला मिळते आणि तिथून समोरच्या बाजूला मंदिरात प्रवेश करण्यासाठी मुख्य दरवाजा आहे. तर आता आपण मंदिरात दर्शनासाठी जाऊया. Thank you.
या मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर दगडी खांबांवरती उभा असलेला सभा मंडप आपल्याला पाहायला मिळतो. तुम्ही पाठीमागे जर पाहिलं तर लक्षात येईल पूर्णतः दगडी बांधकाम आहे आणि मंदिराच्या समोरच्या बाजूलाच या ठिकाणी नंदींची एक मूर्ती आहे. खरं तर ही धातूची मूर्ती आहे आणि इथून समोरच्या बाजूला मंदिराचा मुख्य गाभारा किंवा गर्भगृह आहे. तर आता आपण गर्भगृहात जाऊन दर्शन घेऊयात. इकडे माझ्या डाव्या बाजूला सिद्धिविनायकाचं एक लहानसं मंदिर आहे, म्हणजेच श्री गणेशाचं एक फार जुनं असं मंदिर आहे. तर ते मंदिर देखील आपण पाहणार आहोत. त्या अगोदर आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया. राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंनी याच मंदिरात सुवर्ण मुकुट अर्पण केल्याचे सांगितले जाते. मंदिराच्या सभा मंडपात उजव्या बाजूला श्री गणेशाचे प्राचीन असे सिद्धिविनायक मंदिर आहे. मंदिराच्या अंतर्गत आणि बाह्य भागावर केलेलं नक्षीकाम, कोरीव काम आणि शिल्पकृती खरोखर पाहण्यासारखी आहे. नारायणपूर येथील शिव मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या बाह्य बाजूला आपल्याला दगडावरती खूप मोठ्या प्रमाणावरती कोरीव काम पाहायला मिळतं. तुम्ही इथे पाठीमागे पाहू शकता जे काही दगडाचे खांब आहेत किंवा जे काही दगडाचं बाह्य आवरण आहे त्यावरती मोठ्या प्रमाणावरती आपल्याला नक्षीकाम केलेलं पाहायला मिळतं आहे. खरं तर गेल्या महिन्यामध्ये आपण ठाणे जिल्ह्यातल्या अंबरनाथचं शिव मंदिर पाहिलं होतं. त्यावेळेला मी एक गोष्ट आवर्जून सांगितली होती, ते म्हणजे त्या मंदिरावरती खूप जास्त मूर्त्यांचं आपल्याला कोरीव काम किंवा शिल्पकृती पाहायला मिळत होत्या. पण इथं मात्र थोडंसं वेगळं आहे. इथे आपल्याला मंदिराच्या चारही बाजूला फक्त आणि फक्त कोरीव काम पाहायला मिळतं. खरं तर महाराष्ट्रामध्ये असंख्य हेमाडपंथी मंदिरं आहेत आणि त्या मंदिरांचं जे काही एक वैशिष्ट्य आहे ते आपल्याला इथे देखील पाहायला मिळतं. कारण हे मंदिर जवळपास यादव कालखंडामधलं आहे आणि आजसुद्धा या मंदिराची रचना आणि एकंदरीत कोरीव काम पाहिल्यानंतर आपण थक्क होऊन जातो. इतका सुंदर रचना आपल्याला या मंदिराची पाहायला मिळते.
हेमाडपंथी आणि भूमीज अशा दोनही प्रकारची वास्तुशिल्पशैली आपल्याला या मंदिराची पाहायला मिळते. या मंदिराच्या मागच्या बाजूला एक प्राचीन बारव असून चंद्रभागा या नावाने ही बारव ओळखली जाते. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट सेक्शन मध्ये नक्की मला सांगा. नारायणपूरचं शिव मंदिर पाहून आताच मी घरी पोहोचलेलो आहे. आणि एक महत्वाची गोष्ट सांगायची, पुढच्या महिन्यामध्ये 4 एप्रिलला माझा वाढदिवस आहे आणि त्याच्याच अगोदर आपले युट्यूब चॅनलचे 2 लाख सबस्क्रायबर्स देखील पूर्ण होणार आहेत. आता आपल्या चॅनलचे जवळपास 1,97,000 सबस्क्रायबर्स आहेत आणि मला खात्री आहे पुढच्या 2-3 दिवसांमध्ये 200K म्हणजेच 2 लाखाचा टप्पा देखील आपण नक्कीच पार करणार आहोत. अजून जर तुमच्यापैकी काही लोकांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील मला सांगा. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे 2 वर्षांमध्ये या चॅनलवरती 2 लाखांचा टप्पा आपण पार करणार आहोत. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. आणि 200K सेलिब्रेशनचा देखील एक व्हिडिओ मी लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे. त्या अगोदर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करून तुम्हाला या व्हिडिओविषयी काय वाटतंय ते नक्की मला सांगा. आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबणार आहोत. लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.